शिपवर काम करणारे तरुण वसई विरार असेल, पालघर असेल, मुंबई असेल, या भागातनं शिपवर काम करणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिपवर चांगला पगार मिळतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा कल शिपवर काम करण्यासाठी जाण्याकडे आहे. मात्र आता शिपवर नोकरीला लावतो सांगून फसवणुकीच्या घटनासुद्धा घडत आहेत. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये शिपिंग क्षेत्रामध्ये फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत आणि असे फसवणूक झालेले तरुण पुढे येत आहेत नोकरीला लावतो सांगून किंवा इतर कारणांसाठी फसवणूक होते यासाठी कामगार संघटना आता पुढे येत आहेत. आपल्यासोबत ऑल इंडिया सी फेअरर अँड जनरल वर्कर युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे आहेत. नवी मुंबई हे शहर शिपिंग फ्रॉडचा हब बनलेलं आहे. काय घटना घडतात मर्चंट नेव्हीमध्ये किंवा शिपवर संधी काय काय असतात आणि सध्या फसवणुकीच्या घटना काय काय घडत आहेत? आता मर्चंट नेव्ही आणि शिपिंग क्षेत्रामध्ये चांगला पगार मिळत असल्यामुळे बाहेरच्या राज्यातली मुलंसुद्धा येतात. नवी मुंबईत सध्या बरीच अशी मुलं बाहेरच्या राज्यातून येतात, पण नवी मुंबईमध्ये एजंट्स अशा लोकांनी शिपिंगचे छोटे छोटे ऑफिसेस घेऊन त्यांनी तिथे असे फ्रॉड्स करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमच्या युनियननी म्हणजे ऑल इंडिया सी फेअरर अँड जनरल वर्कर युनियन यांनी हा पाऊल उचललं आहे आणि नवी मुंबईमध्ये ही आमची पहिली शिपिंगमधली युनियन आहे खूप चांगली. आणि त्या लोकांना बाहेरच्या देशात नोकरी लावतो असं सांगून त्या मुलांकडून पैसे घेतले जातात आणि मग नंतर दोन तीन महिने त्या मुलांना रखडवलं जाते किंवा नंतर या आमचं समोर बोलणी चालू आहेत, समोरून विजा आला नाही, अशा गोष्टी त्यांना सांगून मग त्यांना फसवण्यात येते आणि मग काही कालांतरानंतर ते ऑफिसेस बंद होतात. ते भाड्याची ऑफिसेस असतात, ती बंद होतात आणि मग त्यानंतर ते लोक तिकडून फरार होतात. आणि ते करणारेसुद्धा बाहेरच्या राज्यातून आलेलेच लोक असतात जे शिपिंगचे छोटे छोटे ऑफिस घेऊन त्यांच्यावर ते लहान आपल्या सीफेरर्स मुलांना फसवतात. मग त्यासाठी आम्ही नवी मुंबईच्या कमिशनरांकडे सुद्धा आमच्या युनियनकडून पत्र लिहून देण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही शिपिंग क्षेत्रामध्ये जे फ्रॉड्स होतात नवी मुंबईमध्ये त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, त्यासाठी तुम्ही आमच्यासाठी काही एक स्पेशल सेल निवडून द्या ज्यांना आम्ही आमच्याकडे प्राप्त झालेल्या आमच्या युनियनकडे प्राप्त झालेल्या तक्रारी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि काही ती कारवाई ते पोलीस डायरेक्ट घेऊ शकतील असं आम्ही त्यांना एक निवेदनसुद्धा केलेलं आहे आणि त्या निवेदनाची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे. पोलिसांनी त्याच्यासाठी आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लायसुद्धा दिलेला आहे. हे फ्रॉड्स नवी मुंबईचे लवकरात लवकर थांबतील अशी मी आशा धरतो आणि पोलीस पण यावर खूप चांगली कारवाई करतील असं मी त्यांना निवेदन करतो. तुम्ही काय सांगाल ह्या क्षेत्रामध्ये तरुण नोकरी करू इच्छितात ते अशा कुठल्या तरी आमिषाला जाहिरातींना बळी पडतात, तर तुम्ही काय आवाहन कराल? मी त्यांना असंच आवाहन करू शकतो की बाहेरच्या राज्यातून जी मुलं नवी मुंबई किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये शिपिंग क्षेत्रात नोकरीसाठी येतात त्यांनी सगळ्यात पहिले काय करावं की कंपनी ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे की नाही ती पहिली चेक करावी. तर गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे की नाही चेक करण्यासाठी प्रत्येक कंपनीला एक गव्हर्नमेंटनी नंबर दिलेला असतो ज्याला RPSL असं म्हटलं जाते, रिक्रुटमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस लायसन्स असं त्याचं पूर्ण नाव आहे. ही त्यांच्याकडे आहे की नाही ते एक त्यांनी बघितलं पाहिजे. आणि दुसरं शिपिंग रिलेटेड त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, कंपनीचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा बघितलं पाहिजे जे त्यांच्या प्रत्येक वेबसाईटवर त्यांनी लावलेले असतात ते आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतो आणि प्लस त्यांना आपण संपर्क त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण ते बघूसुद्धा शकतात त्यांचे सर्टिफिकेट असं मोस्टली सगळ्याच कंपन्यांनी आता केलेलं आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही शिपिंग क्षेत्रामध्ये नोकरीसाठी मी कामाला लावतो असं सांगितल्यास पूर्ण त्याची माहिती काढा आधी आणि मगच त्यांच्याकडे पैसे किंवा आपले स्वतःचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे द्या. असे जर फसवणूक झालेले असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात? असे जे फसवणूक झालेले मुलं असतील तर मग आपण त्यांच्या आपल्या युनियनकडून त्यांचे अर्ज लिहून घेतले जातात आणि ते नवी मुंबई पोलिसांपर्यंत आपण पोचते करतो आणि त्यांना नवी मुंबई पोलिसांकडून त्यांच्यासाठी काही चांगल्यात चांगली कारवाई व्हावी ही आपण त्यांना निवेदन करतो. इन्स्टिट्यूटकडनं काही मुलांची फसवणूक झाली असं म्हणता येईल किंवा काही मुलांचं भवितव्य धोक्यात आलं तो काय प्रश्न आहे? हां, तो प्रश्न असा आहे की शिपवर जाण्यासाठी असे विविध कोर्स आहेत भारतामध्ये उपलब्ध आहे किंवा भारताच्या बाहेरसुद्धा उपलब्ध आहेत, पण शिपवर जाण्यासाठी तो मग कुठल्याही रँकचा मुलगा असो किंवा कॅप्टन असो किंवा काय STCW हे जे कोर्स आहेत स्टँडर्ड STCW जे कोर्स आहे हे कंपल्सरी करावे लागतात आणि ह्या STCWच्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना एक इंडोस नंबर देण्यात येतो. हा जो इंडोस नंबर आहे ही गव्हर्नमेंट DG शिपिंग म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग हे लोक देतात आणि त्यांच्याकडे तो पूर्ण रेकॉर्ड असतो प्रत्येक कॅन्डिडेटचा आणि या इंडोस नंबर आणि STCWच्या कोर्सच्या मार्फत ही मुलं बाहेर जाण्यास पात्र ठरतात.
नाही पण आता काही इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे किती मुलांचं भवितव्य धोक्यात आलं आणि त्यासाठी तुम्ही काय करताय? आणि आता इंडोस या विषयावर जर आपण बोलणं झालं तर 3,762 मुलं ही आता सध्या धोक्यात आली आहेत देशभरातून. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांची पण संख्या भरपूर आहे. वसईतले 12 आहेत. वसईमधले टोटल 1200 कॅन्डिडेट्स आहेत जे हां जे गेली 9 महिने झाले ते बिना जॉबचे घरी बसलेले आहेत. का तर गव्हर्नमेंट डीजी शिपिंग ऑफ इंडियाने त्यांचे इंडोस ब्लॉक करून इमिग्रेशन बंद केलं आहे, त्यामुळे ते भारत सोडून कुठल्याही दुसऱ्या देशात नोकरीसाठी जाऊ शकत नाही आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की त्या इन्स्टिट्यूट आता प्रत्येक इन्स्टिट्यूट जी STCW कोर्स करते या इन्स्टिट्यूटला डीजी शिपिंगनी स्वतः लायसन्स प्रोव्हाइड केलेला आहे की तुम्ही हे कोर्स करण्यास बाध्य आहात. आणि त्या इन्स्टिट्यूटमार्फत जर एखादा फ्रॉड झाला मुलांसाठी तर मग डीजी शिपिंगनी त्या इन्स्टिट्यूटवर कारवाई केली पाहिजे. तसं न होता त्यांनी मुलांवर डायरेक्ट कारवाई केली आहे आणि 3,762 मुलांना बेरोजगार करून घरी ठेवलेलं आहे. आपण उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, काय आपल्याला अपेक्षा आहेत, पुढचा पाऊल काय असेल? आता आम्ही मंत्रालयात उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, त्यांना आम्ही आमच्या युनियनकडून एक पत्र लिहून दिलं होतं त्या 3,762 मुलांच्या भवितव्यासाठी की तुम्ही आता त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं म्हणून. तर त्यांनी ते पत्र देऊन आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की या संदर्भात मी नक्की मिनिस्ट्रीशी बोलेल, सेंट्रल मिनिस्ट्री किंवा शिपिंग मिनिस्टर जे आपले मनसुख मांडविया साहेब आहेत त्यांच्याशी मी बोलेल आणि मुलांना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा ही माझे प्रयत्न राहतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हे होते अभिजित सांगळे जे नव्याने या संपूर्ण क्षेत्रामध्ये जो अन्याय होतो आहे, जी फसवणूक होते ती फसवणूक थांबली पाहिजे आणि जे यामध्ये अडकलेले आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून कामगार युनियनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. नोकरी लावतो सांगून जर कोणी आम्ही दाखवत असेल, फसवणूक करत असेल तर खातरजमा करूनच तरुणांनी त्यावर विश्वास ठेवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.